जिल्ह्यात ना दुसऱ्या योजना वाढल्या शेवटी तुम्ही म्हणून काळामध्ये एवढा शेकडो कोटी हजारो कोटी सगळ्या मेडिकल कॉलेजला पैसा आले ना सरकारने दिले ना किती तुम्ही दिले आपण आपण अभिनंदन केलं नव्हतं हे बरोबर कौतुकात्मक आहे की अमृत बरोबर अभिनंदन पहिल्यांदा मेडिकल अभिनंदन 10 वेळा करू चांगल्या कामात अभिनंदन करायला काळामध्ये एवढा शेकडो कोटी हजारो कोटी सगळ्या मेडिकल कॉलेजला पैसा आले ना सरकारने दिले ना किती तुम्ही दिले आपण हे सेक्टरचं नाव आहे त्याच्या अंतर्गत दोन योजना आहेत मुक्ताई नगर मंदिर कोथळी या ठिकाणी अर्धवट प्रस्ताव म्हणजे अर्धवट काम आहे 5 कोटीचं काम झालेलं आहे आणि उरलेल्या 5 कोटीच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली परंतु निधी मिळालेला नाही राज्य स्तरावर शिफारस करावी राज्य स्तरावरचा विषय आहे आपण प्रस्ताव पाठवले पुन्हा शिफारस करावी असं म्हणतो मी जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये मंत्र्यांना प्रश्न विचारतो किंवा मंत्र्यांनी उत्तर द्यावं पालकमंत्र्यांनी उत्तर द्यावं अशी माझी अपेक्षा होती या ठिकाणी त्यांच्याऐवजी भाजपचेच आमदार उत्तर द्यायला लागले म्हणजे खरा मंत्री कोण आहे का भाजपचा आमदार आहे त्या ठिकाणी का मंत्री आहे तसा प्रश्न मी विचारला त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी पालकमंत्र्यांकडून उत्तराची अपेक्षा असते बहुत सत्ताधारी जे आमदार आहे या ठिकाणी त्यांनी बऱ्याच ठिकाणचे गैरव्यवहाराचे आरोप केले अनेक योजना त्यांच्या मतदारसंघात मिळत नाही म्हणजे सत्ताधाऱ्यांना बहुतांशी सत्ताधारी पक्षांनी जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये आमचे कामं होत नाहीत अधिकारी आमचं ऐकत नाही अधिकाऱ्यांना आमची आम्ही टक्केवारी दिल्याशिवाय आमचं काम होत नाही अशा स्वरूपाच्या तक्रारी या ठिकाणी केल्या आहेत एकंदरीत सत्ताधारी पक्षानेच रस्त्यांच्या तक्रारी केल्या इथल्या महानगरपालिकेमधल्या असलेल्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्षाने तक्रारी केल्या मला असं वाटतं की प्रशासनावर नियंत्रण हे या ठिकाणी नसल्यामुळे सत्ताधारी पक्षांना आपल्या व्यथा मांडाव्या लागल्या आपलं सरकार असताना सरकारच्या विरोधी भूमिका घेण्याचं काम या ठिकाणी सर्वच सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना घ्यावं लागलं